बॅरिस्टर एम के गांधीजींचे दोन जे विचार आहेत ते मी कदि मान्य करणार नाही उपोषण म्हणजे म्हणजे गांधीजी शांतीप्रिय म्हणजे गांधीजी हे नाही आहे मला सांगा गांधी टोपी गांधींनी कधी घातली होती का गांधीजींसोबत हे जे काँग्रेस यांनी सगळं चिकटून टाकलं हे अमान्य आहे आणि बॅरिस्टर एम के गांधीजींचे दोन जे विचार आहेत ते मी कदि मान्य करणार नाही त्यांच्या हत्येचं मी समर्थन करणार नाही पण त्यांचे विचार हे मान्य करणार नाही एक जे त्यांनी उपोषण केलं होतं प्राणांतिक त्याच्यावर माझा डिसेंट आहे सेकंड पाकिस्तानची जी, जी फायणी झाली जे नथूरामजी गोळसेनच्या विचारांना मान्यवर मी मान्य करतो ह्या दोन्ही गोष्टी मी गांधीजींच्या विचारापासून पूर्वी खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात गांधीजींच्या उपोषणाच्या मार्गाचा बद्दल तुम्ही डिसेंट म... है, है मनता है। ना। है नाही मान्य तुम्हाला नाही म्हणताय दुसऱ्या बाजूला तुम्ही सांगताय की गांधींचा विचार सुद्धा आज राहिलेला नाहीये या समाजामध्ये हे सुद्धा तुमचं स्टेटमेंट आहे काही दिवसांपूर्वीचं उरलेलाच नाही असं म्हणताय पण काल तर आम्ही बघितलं सदावर्ते स्वतः उपोषण करतो म्हणायला लागले गांधींचे भक्त कसे झाले अचानक सदावर्ते लोकशाही मध्ये मला प्रतिबंध आहे गांधींचा विचारच राहिलेला नाही पर्टिक्युलरली मी गांधींच्या विचार गांधींचा विचार म्हणजे मला सांगा गांधी टोपी गांधींनी कधी घातली होती का बॅरिस्टर नाही कसं काय कुणी सांगितलं तुम्हाला मी सांगतो माझं उत्तर आहे माझी विनंती आहे विलास बडेजी माझी विनंती आहे ऐकून तर घ्या प्लीज मला सांगा गांधीजींनी कधी टोपी घातली का गांधी टोपी म्हणून तुम्ही ओळख दिली अनेक अशा गोष्टी आहेत जे बॅरिस्टर एम के गांधीजींनी कधीही हे केलं नाही परंतु काँग्रेसी राजकारण्यांनी ते चिटकवल्या mm. तसंच उपवास जे आहे तुम्हाला माहिती नाही जरंगे तर कालपर्व उपवासाला बसलेत वर्षावासामध्ये तीन महिने माझ्या वकिलांना विचारा तीन महिन्यातले पहिला एक महिना मी एक टाइम भोजन घेतो दुसरा एक महिना मी तुम्हाला सांगतो फळं घेतो आणि तिसरा एक महिना जे असते ना ते मी लिंबू टाकून पाणी घेतो त्याच्यामुळे ही काही मोठी कृती नाही आहे हे प्राणांतिक उपोषणाचा अर्थ मी पुन्हा एकदा विचार करतो असा आहे त्याच्यामुळे उपोषण म्हणजे म्हणजे गांधीजी शांतीप्रिय म्हणजे गांधीजी हे नाहीये शांतीचा मार्ग म्हणजे भगवान गौतम बुद्ध शांतीचा मार्ग म्हणजे भगवान महावीर शांतीचा मार्ग आणि समानतेचा मार्ग सुराज्याचा मार्ग म्हणजे प्रभू श्री रामचंद्र आहेत गांधीजींसोबत हे जे काँग्रेसांनी सगळं चिकून टाकलं हे अमान्य आहे